नमस्कार। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। या जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महत्त्वाच्या महापालिका या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहे। 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पुणे जिल्ह्यात भाजपाने घवघवीत यश मिळवलं होतं। त्यानंतर 2017 साली झालेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट भाजपात गेला होता। 2017 साली भाजपाने दोन्ही महापालिका निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवली। आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात असून या दोन्ही महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी अजित पवार यांनी खास लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे। अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी सुरू आहे, तर भाजपाने देखील सत्ता कायम राखण्यासाठी दंड थोपटले आहेत। दरम्यान आता अजित पवारांनी भाजपाला पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये धक्के देण्यास सुरुवात केली आहे। एवढंच नाही तर पुण्यातील अजून काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे। त्यामुळे पुण्यात भाजपाला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे।